वन विकास महामंडळ यांच्याकडून देण्यात आलेल्या 24 लाख रुपये किमतीच्या रक्तसंकलन वाहनाचा लोकार्पण सोहळा आज वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पार पडला. पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्याकडून FDCM अधिकारी वर्गाच्या उपस्थितीमध्ये अधिष्ठाता डॉक्टर मिलिंद कांबळे यांच्याकडे रक्तसंकलन वाहिनी सोपवण्यात आली. यावेळी बोलताना पालकमंत्री संजय राठोड म्हणाले की यवतमाळ जिल्ह्यामध्ये रक्तदाते मोठ्या प्रमाणात आहेत. ग्रामीण भागात जाऊन या वाहनाद्वारे रक्त संकलन करण्यात येणार आहे. सर्व सुविधांनी सुसज्ज असं हे वाहन आहे. यावेळी रक्तदात्यांचा सत्कार देखील करण्यात आला.